नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकाशाचे नियमित परावर्तनाचा अभ्यास केलेला आहे. तर या तासाला आपण प्रकाशाचे अनियमित परावर्तन म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत. तर जर प्रकाश किरण खडबडीत पृष्ठभागावर पडले तर होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनाला अनियमित परावर्तन असे म्हणतात. बघा, व्याख्या पुन्हा एकदा समजून घ्या. जर खडबडीत पृष्ठभाग असेल तर त्यावरून प्रकाशाच्या होणाऱ्या परावर्तनाला अनियमित परावर्तन असे म्हणतात. तर ही संकल्पना सुद्धा आपण आकृतीच्या सहाय्याने समजावून घेऊ. तर बघा, या ठिकाणी मी हा जो खडबडीत पृष्ठभाग वापरलेला आहे, या खडबडीत पृष्ठभागावर ह्या निळे किरण जे दाखवले आहेत ते आपाती किरण आहेत, आणि हे गुलाबी किरण जे दाखवले आहेत ते परावर्तित किरण आहे. तर बघा, हे तीनही आपाती किरण हे समांतर आहेत, पण परावर्तनानंतर मात्र ते कसे गेले आहेत पहा बरं. तर बघा, परावर्तनानंतर ते किरण विखुरले गेलेले आहेत. याचाच अर्थ, जर पृष्ठभाग खडबडीत असेल तर समांतर असणारे आपाती किरणही परावर्तनानंतर समांतर राहत नाही, म्हणजेच ते विखुरले जातात. यालाच अनियमित परावर्तन असे म्हणतात. तर आणखीन एक गोष्ट इथे महत्वाची तुम्हाला सांगायची आहे. तर बघा, इथे मी I1, I2 आणि I3 हे तीन कोण दाखवले आहेत, त्यांना आपतन कोण असे म्हणतात. आणि R1, R2, R3 हे तीन कोण दाखवले आहेत, त्यांना परावर्तन कोण असे म्हणतात. मग जर खडबडीत पृष्ठभाग असेल तर आपतन कोण आणि परावर्तन कोण हे समान मापाचे नसतात. का बरं? कारण हा पृष्ठभाग खडबडीत आहे, म्हणून आपतन कोण आणि परावर्तन कोण हे समान मापाचे नसतात. म्हणजेच I1 असमान I2 असमान I3 होईल, आणि R1 असमान R2 असमान R3 होईल. आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवावी लागणार आहे. जरी तीनही आपाती कोण आणि परावर्तित कोण हे समान मापाचे नाही, परंतु एकाच आपतन बिंदूशी होणारा आपतन कोण आणि परावर्तन कोण हे मात्र समान मापाचे असतात. म्हणजे या ठिकाणी प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमांचे पालन केले जाते. प्रत्येक बिंदूपाशी होणारा I2 बरोबर R2 होईल, I3 बरोबर R3 होईल. अशा प्रकारे आज आपण प्रकाशाच्या अनियमित परावर्तनाचा अभ्यास केला आहे.